जर हरिनामाचा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सर्वभूतस्तमात्मनम सर्वभूतानि चात्मनि इष्यते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः योमा पश्यन्ति सर्वत्र सर्वच मयि पश्यन्ति तस्माहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ध्यानमूलगुरुमूर्तिं पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूल गुरुरवाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा जयांचे किलियास्मरण ओ यकल विद्येचे अधिकरण तेची बंधु श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता जो योगाने ज्याचे चित्त स्थिर आणि शुद्ध झालेलं आहे ज्याची सर्वत्र समदृष्टी आहे असा भक्त आत्मा व सर्व भूतांचे ठिकाणी स्थित व सर्व भूते आत्म्याच्या ठिकाणी स्थित आहेत असे पाहतो जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो त्याच्याकरिता मी कधी नष्ट होत नाही आणि तो मला नष्ट होत नाही म्हणजे तो माझ्या परोक्ष ज्ञानाचा विषय होत नाही. सारांश असा आहे परस्परांना एकट्यामुळे अपरोक्ष ज्ञान झालेले असते. ज्ञानेश्वरी अध्याय सहावा सहाव्या अध्यायातील 29 आणि 30 दोन श्लोक आपणा सर्व श्रोते मंडळींच्या सेवेसाठी निवडलेला आहे. आज या ठिकाणी डेन एबीसी कॅबल गजळ हरिनामाचा या कार्यक्रमाच्या अंतर्गत पंढरीला पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी निघालेला वारकरी आणि त्या वारकऱ्याचं जीवन त्या वारकऱ्याची असणारी श्रद्धा त्या वारकऱ्याच्या मनामध्ये असलेल्या पांडुरंगाच्या विषयीची आत्मीयता या सर्वांचा उहापोह आपण या ठिकाणी करणार आहोत. मी या ठिकाणी आपणा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक देण एबीसी केबल गजर हरिनामाच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. मावळी महावैष्णव ज्ञानोबा राय नवे नवे भगवंत ज्ञानोबा रायांच्या मुखातून ज्ञानेश्वरीमधून वर्णन करतात. तरी मी तव सकळ देही असे येथ विचारू नाही तैसेचे माझ्या ठाई सकळ असे हे सर्व हे आयशेचे संचले परस्परे मिसळले पण बुद्धी घेते येतुले होवावे गा एरवी तरी अर्जुना जो एकवटेल या भावना सर्वाभूती अभिन्ना माते भजे भूताचे अनेकपणे अनेक नव्हे अंत करणे केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायातील 391, 392, 393 आणि 394 अशा चार ओव्या या ठिकाणी माऊलीच्या मुखातून मी म्हणेन की आपणासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी ज्यानं ही गीता सांगितलेली आहे तो षडगुण ऐश्वर संपन्न भगवान
यश, स्त्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर हे साही गुण वसती जेथ म्हणून तो भगवंत. त्या भगवंताच्या मुखातले बोल आहेत. ही जी ज्ञानेश्वरी आहे, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, त्या ज्ञानेश्वरीचे सहा विषय आहेत. वक्ता, श्रोता, प्रश्न, उत्तर, दृष्टांत आणि सिद्धांत. ज्ञानेश्वरीचे सहा विषय आहेत. वक्ता भगवंत आहे, श्रोता अर्जुन आहे, प्रश्न अर्जुन आहे, उत्तर भगवंत आहे, दृष्टांत अर्जुन आहे आणि सिद्धांत भगवंत आहे. आणि ज्या व्यासपीठावर हे ज्ञानेश्वरी हे ग्रंथ यांचं ज्ञान सांगितलं जातं, हे व्यासपीठ जे आहे, हे व्यासपीठ सुद्धा सहा अंगाचं आहे. सहा अंगाचं आहे, चार कोपरे आहेत. आणि खालचा पॉइंट आहे, वरचा पॉइंट आहे. ज्ञानेश्वरी सहा अंगाची आहे, भगवंत सहा अंगाचा आहे. आणि व्यासपीठ सहा अंगाचं आहे. शेवटचा विचार सांगायचा तर तुम्ही आपण सुद्धा सहा अंगाचे आहोत. मी, माझी आई, माझे वडील, माझ्या आईची आई, माझ्या आईचे वडील, माझ्या वडिलांचे वडील आणि माझ्या वडिलांची आई हे तीन आणि माझ्या आईच्याकडचे तीन असे सहा, म्हणून मी सातवा आलो. का आलो, का आलो? तुकोबारायने विचारलं, माऊली तुमचं काय? दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण, या वया येथवरी होते हेच कारण. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून. आपण आलोय या ठिकाणी, या ठिकाणी आल्याच्या नंतर काय करायचे आहे हे जीवाला कळत नाही. आणि जीवाला जे कळत नाही ते सांगण्यासाठी संत आले, ते सांगण्यासाठी संत आले. नवे नवे ही गीता ज्यानं उपदेश केला, तो उपदेश करताना अर्जुनाचे नि व्याजे, गीता प्रकाशोनी स्त्री राजे, संसारावडे थोर ओझे फिडिले जगाचे. जीव जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकलेला आहे, त्या जन्म मरणाच्या चक्रातून तो जीव पार व्हावा म्हणून अर्जुनाचं निमित्त करून भगवंताने गीता सांगितली. पण ती गीता कुठेतरी ठराविक समुदायापुरतं मर्यादित राहिली. ते ज्ञान कुठेतरी ज्याला वाटेल त्या पद्धतीनं त्याने त्या ज्ञानाचा विचार समाजामध्ये मांडला. सांगितलं, अर्थलोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मन आणि साधनच बुडवलं. विचार केला, ती गीता ज्या पद्धतीनं समाजापर्यंत पोचायला पाहिजे होती त्या बहुजन समाजापर्यंत ती गीता पोचली नाही. आणि ती भगवंताने आपली स्वतःची चूक, मी तर म्हणेन बाबा बरं का, भगवंताने आपली स्वतःची चूक सुधारण्यासाठी बरं का झालेली चूक, कारण त्या भगवंताने गीता संस्कृतमध्ये सांगितली आणि संस्कृतमध्ये सांगितलेली गीता बहुजन समाजापर्यंत पोचली नाही म्हणून ती चूक सुधारण्यासाठी आळंदी क्षत्री माऊलीच्या रूपानं भगवंतानी परत अवतार घेतला. महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. आणि ते जन्माला आले साडेतीन वर्षाचं लेकरू, समाजाला प्रबोधन करायला लागलं साडेतीन वर्षाचं लेकरू. विचार करायला सांगितलं की बाबा उपजताच ज्ञानी, फक्त माऊलींच्या बाबतीत म्हणता येतो, बाकी कोणाच्या नाही. मी म्हणेन गीता खऱ्या अर्थानं जर कळाली असेल, ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थानं जर कळाली असेल तर वारकरी संप्रदायाशिवाय कोणाला कळाली नाही. वारकरी संप्रदाय जो आहे हा वारकरी संप्रदायाची मूर्तमेढ मी म्हणेन. ज्ञानोबारायांनी ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, हा वारकरी संप्रदाय अनादिकालचा संप्रदाय आहे. अनादिकालचा मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फोडते थुनिया. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत, ते भूज विधाता सांगे नारदाशी, नारदे व्यासाशी उपदेशिले. राघवे चैतन्य केले अनुष्ठान, त्याशी द्वापायने कृपा केली. कृपा करून हस्त ठेवीला श्री बोध तो अंतरी ठसावला, राघवाचरणी केशव शरण बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची. बाबाजीने स्वप्नी येऊन तुके याला अनुग्रह दिला निज प्रीती, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. आणि संप्रदाय सकळांचा तेथून या, कोणाचाही संप्रदाय, तुमचा माझा सगळ्यांचे संप्रदाय वेगवेगळ्या पद्धतीने जरी आलेले असले
तरी सकळ संप्रदाय त्या मूळ पुरुषाकडून आलेली आहे. सकळ संप्रदाय मी म्हणेन माझ्या वारकरी संप्रदायामध्ये 32 पोट संप्रदाय आहेत. 32 पोट संप्रदाय ज्या वेळेला मी फर्ग्युसन कॉलेजला पहिल्यांदा गेलो त्या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजमध्ये भारतीय संप्रदाय म्हणून मला एक पुस्तक वाचायला मिळालं. त्याच्यामध्ये आपल्या संप्रदायाचे 32 पोट संप्रदाय आहेत. सगळी मंडळी आपलीच आहेत, पण सगळी मंडळी आपली असून सुद्धा कुठेतरी माझ्या माऊलीचा जय जयकार करण्यापेक्षा आपला स्वतःचा जय जयकार करण्यामध्ये गुंतून गेलेली आहे. कारण ज्यानं तुमच्या आमच्या परत हे ज्ञान सहजतेनं आणलं, सहजतेनं खऱ्या अर्थानं हाडाची काढ केली. कशासाठी आणलं? बहुजन समाजाला नवे नवे जो जीव जन्माला आलाय त्या जीवाला कळत नाही, आपल्या सुखाचा विचार कळत नाही बरं का. आणि सुखाचा विचार आई वडील सांगत नाही, माय बापे काळी पाळीती आणि सुखाकारणे वाढविती. नवे नवे माझ्या माऊलीच्या शब्द सांगायचं झालं ते सांगतात बरं का, अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती पर्वती माऊली जगा. पण हितापासून काढिती ना अहित देऊन वाढविती, नाही जन्मदात्री पर्वती माऊली जगा. खऱ्या अर्थानं संतांच्या संप्रदायाचा जर विचार करायला गेलो, संतांच्या जर खरोखरच बारकाईने विचार करायला गेलो तर आईच्या मायेनं संतानं परमार्थ सांगितलं आपल्याला. आईच्या मायेनं, आईच्या मायेनं बरं का सांगितलंय. संत आपले खरे आई आहेत बरं का, संत आपले खरे आहेत, पण आपल्या बुद्धीमध्ये ते बसायला वावच नाही. कारण काय झालंय माहिती आहे का, आमचं कर्म आड येत. संत कळायला कर्म आड येत, संत कळत नाही. भेटतात संत, भेटत नाही असं नाही, बहु अवघड आहे संत भेटी हे जरी सत्य असलं तरी सांगतात. संत भेटी दुर्लभ जरी असली पण माझ्या नाथ बाबांनी सांगितलं, संत भेटती आजी मज जेने मी झालो चतुर्भुज. संत भेटतात, फक्त बहु अवघड आहे संत भेटी परी जग जे ठीक करून आखी. आज आपण वारकरी मंडळी ज्या परमात्म्याच्या भेटीसाठी निघालेलो आहोत, गीता जेने उपदेशिली ते हे मिटेवरी माऊली. ज्यानं गीतेचा उपदेश केला तेच मिटेवर आहे. मिटेवरी उभा आनंदाचा कंद आणि तुकाणाचे छंद नाम घोष. आनंदाचा कंद खऱ्या अर्थानं बघितला ना, सर्व सुखाची सुखराशी, सर्व सुखाची आगर म्हणे नरहरी सोनार. सुखरूपायसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. जीव प्रत्येक जीव जातोय ना कशासाठी जातो, सुखा लागी करी शीतळमळ तरी तो पंढरीशी जाई एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मो जन्मीचे दुःख विसरशी. सुखासाठी जीव चाललेला आहे, सुखाची गरज जीवाला आहे, सुखाची गरज जीवाला आहे, सुखाची गरज आहे जीवाला. आणि सुख आहे देवाजवळ, सुख कोणाजवळ आहे, देवाजवळ आहे. सुख देवाजवळ आहे, सुखाची गरज जीवाला आहे, सुख देवाजवळ आहे. परत परत मी रिपिटेशन बोलतो, माझी कॅशेट अडकत नाही हे पहिले ध्यानात घ्या. मी परत रिपिटेशन करून का बोलतोय का, तुमच्या बोललेलं ध्यानात यावं म्हणून सांगायचं आहे. सुखाची गरज जीवाला आहे, सुख देवाकडे आहे. आणि त्याच्यात त्यात सांगायचं तर देव तुमच्याजवळ आहे. सुखाची गरज जीवाला आहे, सुख देवाकडे आहे, आणि देव तुमच्या जवळ. म्हणून भगवंत सांगतात या ठिकाणी, अर्जुना माझ्या प्राप्तीला निघालास ना, माझ्या प्राप्तीचा जर विचार करत असशील, मी कुठे असा जर म्हणत असतील बरं का, मी नाही अशी रिकामी जागा कुठेच नाही, मी नशी आईसा कवन ठाव असे परी प्राणी यांचे दैव कसे न देखती माते. मी नाही एवढी सुद्धा रिकामी जागा नाही, पण यांचं दैव कसं आहे मला पाहत नाही. मी ज्या पद्धतीनं सूर्य आपल्याला जसा सन्मुख आहे तसा मी सुद्धा सन्मुख आहे. भगवंत म्हणता जसा सूर्य तुम्हाला सन्मुख आहे तसाच अर्जुना मी तुला सन्मुख आहे, पण तू मला पाहत नाहीस. म्हणून ओवीत भगवंताने या ठिकाणी सांगितलं, तरी मी तव सकळ देही, मी प्रत्येक देहामध्ये आहे असे येथ विचारू नाही. त्याच्यासाठी जास्त डोकं लावायची डोकं चालवायची काय गरज नाही, सहज आहे ते, त्याच्याबद्दल वादच नाही. मी नाही असं म्हणायला जागा नाही,
मी प्रत्येकाच्या देहामध्ये आहेच, येथे विचारू न विचार करत बसू नको, मी प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. सर्व भूतस्थ भूतात्मा, मी प्रत्येकाच्या ठिकाणी, प्रत्येकाच्या ठिकाणी. हृदयस्थ अर्जुन तिष्ठती, मी तुझ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. सर्वाघटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. नवे नवे त्यांनी सांगितलं, प्रत्येक मावले म्हणतात, प्रत्येक घटामध्ये जसा की नाही सूर्य एकच असताना प्रत्येक घटामध्ये दिसतो, तसा मी प्रत्येकाच्या ठिकाणी. याच्यासाठी डोकं लावायची गरज नाही. फक्त काय होतं, त्याला मला पाहण्याची जी रीत आहे ती पाहण्याची रीत कुठेतरी तुम्ही बाजूला केलेली आहे. मी दिसणारा जो आहे ना, त्याने सांगितलं, बाबा मी ह्या डोळ्याने दिसणारा नाही, मी ह्या मी दिशेना दिशे आहे, वाणीचा नव्हे आणि मी बोलण्याचा सुद्धा विषय होऊ शकत नाही. मला कधी कधी आठवण येते भगवंताच्या बोलण्याची. भगवंत म्हणतात, बाबा रे मी सर्व भूतांच्या ठिकाणी आणि भूते माझ्या ठाई, असा विषय नाही सांगितला. मी भूतांच्या ठाई, भूते मी भूतांच्या ठाई नाही, भूते माझ्या ठाई, हे या खुणा काही तू चुको नको. मी नेहमी सांगतोय, पाण्यामध्ये मासा का माशामध्ये पाणी, पाण्यात मासा का माशात पाणी, पाण्यामध्ये मासा आहे, माशाच्या आत आणि माशाच्या बाहेर पाणी आहे. तसा आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येले. आपल्या ठिकाणी तीच वस्तू आहे आणि आपल्या बाहेर सुद्धा आहे. मी म्हणेन कधी कधी सहज सांगावं लागतं. मी म्हणेन माझ्या वारकरी संप्रदायामध्ये, माझ्या या संतांच्या मार्गामध्ये जो आला नाही ना, त्याला सांगावं लागतं, बाबा देव असा आहे बरं का, देव तसा आहे, नाही नाही. आणि तो ह्या संतांच्या एकदा स्पर्शाला आला, संतांच्या संगतीला आला, तर ते सांगतात, बाबा देव त्याच्यासाठी लय सोपा आहे, सहज आहे, कर्तरी आवळ येत आहे सारी. तळ हातावर जसा आवळा घ्यावा तसा हरी कळला जातो, बरं की नाही. आणि तो हरी एकदा कळला की हरी येथे रे, हरी तेथे रे, हरी विन नाही रीते रे. त्याच्यासाठी सांगितलं, बाबा तुला हे काय करावं लागेल, काय करावं लागेल, तर तुला संतांची संगत करावी लागेल. संगत संतन की करले तेरी बिगडी बनेगी. संतांची संगत कर, तुझं बिघडलेलं काम बनेल, बरं की नाही. आणि म्हणून आपण संतांची संगत करत नाही, आपण कोणाच्या तरी नादी लागत असतो. संतांची संगत केली, तुम्हाला सांगतो बघा, आज काही महात्मा गण आपल्या मध्ये वावरतात, आपल्या मध्येच वावरतात, पण ते आपल्यासारखे नसतात. बरं, आपल्यामध्ये असतात पण ते आपल्यासारखे नसतात. नावलीच्या शब्दात सांगतो, ते वर्तत असत ती देही, परी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. ते वावरताना माणसामध्ये दिसतात पण ते माणसं नसतात. संत नव्हे माणसा त्यासारखे, संत माणसासारखे नाही. काच कधी गारगोटी कधी हिरा बनणार नाही बरं का, दगड कधी लिंग बनू शकत नाही. कारण पाषाणाला लिंग म्हणता येणार नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंत सांगतात, जी वस्तू आहे त्या वस्तूचं नाव आहे परमात्मा. ज्ञानोबाऱ्यांच्या भाषेत सांगू, जीवाला देवाची आस आहे, जीवाला देवाची आस आहे, देवाच्यासाठी त्याचं अंतकरण खऱ्या अर्थानं झेप घेतं देवाकडं. प्रत्येक माणसाचं बरोबर, तो कुठल्याही जातीचा असू द्या, कुठल्याही धर्माचा असू द्या, कुठल्याही पंथाचा असू द्या, कुठल्याही गावचा असू द्या, कुठल्या देशाचा असू द्या, त्याचं अंतकरण भगवंतासाठी जोडलेलं आहे. माऊलीच्या शब्दात सांगतो, तेक मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील, झाले असे केवळ माझ्या ठाई, परी ज्ञाने विन नासेल. ते बुद्धिभेदाशी आले, कल्पू नाही ते कल्पू लागेले अशंक्या. प्रत्येक जीव माझ्याकडे येतोय, माझ्यासाठी त्याची धडपड आहे, पण त्याला मी कसं आहे तो कळत नाही. येरवी तरी मी पुसशी कैसा, मुखा प्रतिहारे भानुका जायसा, पण दिशेना दिशे आईसा वाणीचा नव्हे. मावळीनं सांगितलं, या विश्वाला चालवणारी शक्ती कुठे संकुचित असू शकते का, कशी असू शकते? त्या शक्तीचं वर्णन करताना माऊली सांगतात, अव्यक्त निराकार, नाही ज्या आकार,
जेथोनी चर आणि अचर हरीशी भजी, ती वस्तू जी आहे अव्यक्त आहे, निराकार आहे, तिला पाहता येत नाही पण तिला अनुभवता येत, तिला अनुभवता येत. जसं वायर मध्ये वीज आहे, वायर मध्येच आहे पण बाहेरून नाही, तिला हात लावल्याच्या नंतर तिचा अनुभव येतो. तसा भगवंत जो आहे आपल्या ठिकाणी आहे, ओ बाहेर पण आहे. ओ सांगितलंय पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा आणि हरि विनसारा व्यर्थ भ्रम. प्रत्येकाच्या ठिकाणी ती वस्तू आहे पण ती वस्तू जी आहे ती ओळखण्यासाठी साधू संतांनी शेरा मारून टाकला. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना. वस्तू ओळखून घ्या, कल्पना काढून टाका आणि कल्पना जोपर्यंत आहे ती कल्पना जोपर्यंत जात नाही, भ्रम जो जात नाही. खऱ्या अर्थानं प्रत्येक जीव देवाच्यासाठी निघालेला आहे पण देवात आणि आपल्यामधला जो काही गॅप आहे तो गॅप त्याला कळू येत नाही. सांगितलंय भक्त या शब्दाचा अर्थ सांगितला. आज तुम्हाला सांगेन वारीला माझा जो काही साधक गेलेला आहे, वारीला जो काही माझा वारकरी गेलेला आहे, वारीला जो काही माझा मालकरी गेलेला आहे, तुम्हाला सांगतो वारीला गेल्याच्या नंतर कळून येतो. कुठली तारीख आहे आज, आज कुठला वार आहे हे कळत नाही, कळतच नाही. हो घराची आठवण नाही, दाराची आठवण नाही, मुलांची आठवण नाही, ओ संसाराची आठवण नाही, बायकोची नाही, नवऱ्याची आठवण नाही, सगळ्या फक्त एकच विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मन हे झाले, मन हे झाले, अंतरबाह्य रंगून गेले, विठ्ठलची झाले वारीमध्ये. खरे अर्थानं वारी मजाक नाही बरं, वारी मजाक नाही बरं की नाही. हो जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. जो आनंद आहे हो तो आनंद वारीला गेलेल्यालाच कळतो बरं की नाही. आम्ही का सांगतो, आम्ही गेलोय म्हणून सांगतोय. हो तुका चाखून या सांगे माझा अनुभव आहे अंगे. वारीला गेल्याचा आनंद वारीला गेलेल्यानाच माहीत. आणि एक वेळा तरी जीवनामध्ये एक वेळा संतांच्या बरोबर त्या वारीमध्ये जावं. मी म्हणेन माणूसच जन्माला आला पाहिजे असं काही गरज नाही बरं का. परवा माझ्या माऊलीच्या वारीमध्ये दिंडीमध्ये माऊलीची सेवा करणारा अश्व जातीनं योनीमध्ये गेला, पशुच्या योनीमध्ये गेला, 8 वर्ष माऊलीची सेवा केली. त्या 8 वर्षामध्ये त्या अश्वाच्या पायाची धूळ जिथं जिथं त्याची पावलं पडायची, टाप पडायची, त्या टापेखालची माती माझा वारकरी श्रद्धेनं घरी घेऊन येतो, देवाऱ्यामध्ये त्याची पूजा करतो. खावं आहे का? ही श्रद्धा जी आहे ती श्रद्धा माझ्या वारकरीची आहे. त्या पशुच्या पाठीवर माझी माऊली आरूढ आहे ही भावना माझ्या वारकऱ्यामध्ये आहे. माऊलीच्या विषयी सांगायचं झालं ना माऊली बरं की नाही, वारकऱ्याच्या मनामध्ये माझ्या माऊलीच्या विषयी काय श्रद्धा आहे हे फक्त वारकरी जाणतो बरं का. वारकरी जाणतो. माऊली 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 हा शब्द उच्चारता उच्चारता तुम्हाला सांगतो माऊलीचं रूप प्राप्त होतं वारकऱ्याला. पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर बघा पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडती जण एकमेका. आणि तो पशु असणारा तो घोडा तो अश्व माऊलीची सेवा करता करता मोक्षाला प्राप्त झाला. भगवंत म्हणतात अरे माणसाचा जन्म मिळाला पाहिजे असं काही नाही, पशुच्या योनीमध्ये जरी असला पण माझी जर त्याला आठवण असेल तर तो माझ्याकडे येईल. म्हणून भगवंताने अर्जुनाला सांगितलं अर्जुना तू पहा मी तसा जर बघायला गेलो कळत नाही तुम्हाला पण मी कसा आहे. खऱ्या अर्थाने देवाच्या विषयी तुम्हाला विचार जर सांगायला घेतला संतांच्या भाषेमध्ये तर वस्तू जी आहे भगवंत नावाची जी वस्तू आहे ती वस्तू दाखवण्याची वस्तू नाही. त्या वस्तूचं नाव आहे चैतन्य शक्ती. ती चैतन्य शक्ती चराचरामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये भरलेली आहे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारित. ह्या विश्वामध्ये गुप्त असं चैतन्य आहे
आणि ते चैतन्यच परमात्मा आहे, ईश्वर आहे, भगवंत आहे. आणि त्या चैतन्याचा, त्या चैतन्याचा साधू संतांनी देव म्हणून स्वीकार केलेला आहे. आणि त्याच चैतन्याला आत्मा हे नाव निर्धारण झालं. आत्मा कशाला म्हटलं माहितीये का? बऱ्याच ठिकाणी आपण सांगतो प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मा आहे, बरोबर ना? प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मा आहे. देवा आत्मा वेगवेगळा आहे का? प्रत्येकाच्या ठिकाणी म्हणजे तो वेगवेगळा आहे का? वेगवेगळा आहे. एक हरी, बरं का? बघा माऊलीनं कसं हरी सांगितला. एक हरी आत्मा, जीव शिव सम, वाया तू दुर्गम न घाली मन. मी तरी म्हणेन आत्मा जो आहे तो देवांचा देव आहे. आत्मा हा देवांचा देव आहे आणि आत्मा हा सगळ्यांच्या ठिकाणी स्थित आहे. मनुष्य जन्माची इती कर्तव्यता आहे का? मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर बाकी काही करायला नाही मिळालं तरी चालेल, पण त्या परमात्म्याला जाणलं पाहिजे. जेने जीव दिला दान त्याचे करीन चिंतन, जगत्रय नारायण गाईन गुण तयाच. त्या मनुष्य देहाला अधिकार दिलेला आहे. आपला माणसाचा देह मिळालाय, इतर युनी आडव्या बनवलेल्या आहेत, पण माणसाला उभा बनवला आणि त्या उभा बनवलेल्या माणसाकडून त्या परमात्म्याने त्या पांडुरंगाने अपेक्षा केलेली आहे. हा अरे माऊली म्हणतात येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंम होणा येर धारा चिरापरे. ह्याच शरीरानं तुम्हाला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून बाद होता येतो आणि ह्याच शरीरानं तुम्हाला लक्ष 84 योनी फिरता येतो. काय साधायचं ते साधू शकता. आणि ह्या देहाची किंमत कळाली, ह्या देहाची किंमत कळाली. एक विचार सांगतात, देहाच्या विषयी जर विचार करायला गेलो, शरीर हा देह नाशिवंत, मला मूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे, कृमी कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी त्या अमंगळ याचा बाधा. सगळ्यात घाणेरडे शरीर माणसाचं शरीर, पण तेच संत सांगतात शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. ईश्वर प्राप्तीचं हे साधन आहे. आणि हे साधन प्राप्त झाल्याच्या नंतर सांगितलं, नाद बाबांनी सांगितलं बरं, पावणी मनुष्यपणा. अरे जोडा साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्धप जाना, पुच्छ विना दुपाई. माणसाचं शरीर मिळालं पण ब्रह्मज्ञान प्राप्त करायची जर इच्छा त्याला होत नसेल तर तो बिगर शक्तीचा बर का आणि दोन पायाचा गाढव आहे. जया प्राणी याच्या ठाई, भगवंतांनी सांगितलं जया प्राणी याच्या ठाई या ज्ञानाची आवड नाही. या ज्ञानाची, ब्रह्मज्ञानाची, गीता ज्ञानाची, ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाची आवड नाही. तयांचे जे आले म्हणून काही बरी मरण चांग, त्यांचं जगणं जगणं नसून ते मेलेली बरी. म्हणून खऱ्या अर्थानं माणसाचं शरीर मिळालं आणि माणसाच्या शरीरामध्ये येऊन आपल्याला त्या भगवंताकडं आपला कळ आपला कळ त्या भगवंताच्याकडं असला पाहिजे. आणि त्या भगवंताच्या कळ व्हावा अशी ज्याची इच्छा असेल, बरं की नाही? होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने. हा बाकी साधनाची काय गरज नाही. हा त्या वारीमध्ये त्या दिंडीमध्ये गेलो ना आपण, बघ विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा आणि हा सुख सोळा स्वर्गी नाही. म्हणून प्रत्येकाने आपण प्रत्येकाने आपल्या जीवाचं सार्थक व्हावं असं जर वाटत असेल तर आपण जीवनामध्ये हा जन्माशी येऊन पहारे पंढरी आणि नाचा महाद्वारी देवापुढे. विष्णूचा गजर हरिनामाचा
ह्या प्रवचन सेवेच्या माध्यमातून नवे नवे डेन एबीसी केबल गजर हरिनामाचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण एक दुसऱ्याच्या बरोबर संवाद साधत आहोत. त्या भगवंताची सेवा या मंडळीकडून तुमच्या आमच्या माध्यमातून घडत आहे. वारेकऱ्याचं वर्णन, वारेकऱ्याच्या वाटचालीमध्ये त्याला येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणीतून तो पार पडत कुठल्या प्रकारचा ऊन वारा पाऊस याच्या कुठल्या प्रकारची तमा न बाळगता वारकरी पांडुरंगाच्या चरणापर्यंत पोचलेला असतो. त्या ठिकाणी पोचल्याच्या नंतर त्या पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून पाहिल्यावर भाग गेला शिन गेला अवघा झाल्याशी आनंद आणि त्या आनंदाच्या आवेशामध्ये तो पांडुरंग परमात्म्याला आपल्या हृदयस्थ ठेवून आणि आपल्या घराकडे वाटचाल करत असतो आणि तिथं आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तो भगवंत स्वरूप झालेला असतो. त्याला भगवंतापासून वेगळा कोणी करूच शकत नाही, कारण भगवंत त्याच्यामध्ये स्थित आहे. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मी सगळ्यांच्या देहामध्ये आहे, पण का कळत नाही? न कळण्याचं कारण न कळण्याचं कारण कर्म आड येतं आणि कर्म आड आल्यामुळं माझ्या ठिकाणी सगळे असताना सुद्धा माझ्यापर्यंत पोचत नाही. अशी ती काही व्यवस्था आहे, ती व्यवस्था भगवंत म्हणतात हे आयशेची संचले परस्परे मिसळले. हे जगत आणि मी एकमेकामध्ये मिसळलेलो आहे. जसं पाण्यावरची लाट, पाण्यावर उठलेली लाट आणि पाणी जसं वेगळं नाही, लाट तिला म्हणतात जी पाण्यापासून वेगळी झालेली आहे. आणि ते होण्याचं कारण फक्त एक, तर वाऱ्यामुळं ते भासत. जसं सांगतात बघा, मी नेहमी सांगत असतो, ज्या वेळेला ग्लासमध्ये आपण बोट बुडवल्याच्या नंतर, ग्लासमध्ये बोट बुडवल्याच्या नंतर आपल्या बोटाला लागलेलं पाणी जे आहे त्या पाण्याचा असा थेंब येतो बरका, आणि त्याला थेंब आपण म्हणतो. पण ज्यावेळेला तो थेंब त्या ग्लासामध्ये पडल्याच्या नंतर तो थेंब राहत नाही, तर ग्लासच होऊन जातो. तसं भगवंतापासून जोपर्यंत आपण आपल्या कल्पनेने दूर आहोत, आपल्या मनाने जोपर्यंत आपण दूर आहोत, तोपर्यंत आपण जीव आहोत. आणि ज्या वेळेला तुकोबारायांच्या भाषेत देव पाहाव्याशी गेलो, म्हणून संत सांगतात बाबा पंढरपूरला गेलास ना, मग देव पाहून यावा का घेऊन यावा? देव पाहून यावा का घेऊन यावा? पंढरपूरला गेलो आपण, देव पाहायला जायचं का आणायला जायचं? देव घेऊन यावा. माहेरी गेलेली बायको पाहून यावी का घेऊन यावी? घेऊन येण्यामध्ये सुख आहे, पाहून येण्यामध्ये सुख नाही. आलो घेऊन, देवाला बरोबर घेऊन आलो, देव पाहावीशी गेलो, तेथे देवची भूमिका भगवंत स्वरूप होण्याची, भगवंत स्वरूप होण्याची अधिकार हा मनुष्य देहाला दिला. मनुष्य देहाचे नि ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा लोकन दिला. भगवंताचं स्वरूप सांगताना ज्ञानोबाराय सांगतात सच्चित आणि आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. सत म्हणजे ते सत्य आहे, चित्त म्हणजे ते चैतन्य रूप आहे, आणि आनंद म्हणजे ते सुखरूप आहे. म्हणून आपलं प्रत्येकाचं स्वरूप तेच आहे. भगवंताने आपण वेगळे नाहीत, आपण आणि ती एकच वस्तू आहोत. फक्त एकच मधला जो आड येतो तो देहाचा अहंकार, देहाचा अहंकार आड येतो. आणि तो देहअहंकार जोपर्यंत जात नाही, तो देहअहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यापर्यंत पोचता येत नाही. भगवंत सांगतात हे ऐशेची संचले, मी प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. पण प्रत्येकाच्या ठिकाणी असताना सुद्धा चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, हे त्याला कळत नाही. माणसाशी देह चालवी अंता, प्रत्येकाला अंत आहे, देहाचे अंत आहे. अहम ममतेच्या लवडी सवडी मातेच न पोवती बापू, त्या अहम आणि ममतेमुळं भगवंतापर्यंत आपण पोचत नाही. तो देह अहंकार जो आहे ना सगळ्यात मोठा. साधू संत सांगतात बरं का, सगळ्यात मोठी जर वासना असेल ना आपली, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, सगळ्यात मोठी जर वासना असेल तर सगळ्यात मोठी वासना म्हणजे जी जन्माला आणि मरणाला कारणीभूत जी वासना आहे ती वासना आहे देह वासना. म्हणून
तुकोबारायांनी मागणं मागितले देवाकडं, देवा इथं असा ऐसा करी उपकार, या देहाचा विसर पाडी मज, देवा माझ्यावर उपकार कर, मला या देहाचा विसर पडू दे, नाठवणे देह पायाचे चिंतन अवसाने ते घडी एक पडू देत नाही, काही ऐसा पात्र होईन लाभाची काही ऋषिकेशी तिष्ठ येईल। तुकोबाराय मागणं मागता, देवा मला माझ्या देहाचा विसर पडू दे। हो संताकडे गेलो ना आपण, संताकडे गेल्याच्या नंतर काय मागावं, काय मागावं संताकडं, काही मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण ऐशी तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काही अखंड येईल कर्म पारुशेल धर्म धर्म कैशेनी हे कळेल वर्म म्हणून किव भाकी तस। त्या पांडुरंग परमात्म्याकडं त्या संतांच्याकडे गेल्याच्या नंतर मागणं मागाव, तुम्हाला खरं सांगू का, आता जे काय आपण माझे वारकरी पंढरपूरला गेलेत ना, काही सिद्ध महात्मा आहेत, काही साधक आहेत आणि काही फक्त माझ्यासारखे तुमच्यासारखे फक्त सहज काही पथिक आहेत, पण ते गेल्याच्या नंतर काय मागतात पांडुरंग परमात्म्याकडं, हो देवा एक दिवस तरी संतांची भेट हो दे, बरं संतांची भेट हो दे, नेहमी सांगत असतो मी बरं का भाऊ, देवाला आपण आवडतो का आपल्याला देव आवडतो, देवाला आपण आवडतो का आपल्याला देव आवडतो, जोपर्यंत आपल्याला देव आवडतो तोपर्यंत विशेष मोठी गोष्ट नाहीये, जोपर्यंत देव आपल्याला आवडतो तोपर्यंत विशेष मोठी गोष्ट नाही, पण ज्या दिवशी आपण देवाला आवडायला लागलो ना, ज्या दिवशी आपण देवाला आवडायला लागलो त्या दिवशी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, पडिय देह भाव पुरवी वासना। ज्या वेळेला देवाला आपण आवडायला लागलो त्या दिवशी देव गुरु रूपाने भेटतो, पडिय देह भाव पुरवी वासना, आणि अंती ते आपण आपाशी न्यावे मग मागे पुढे उभा राहे संभाळीत आणि आली या आघात निवार, अशा पद्धतीचा परमात्मा जो तुम्हाला सांगू का, भगवंताचा एवढा दयाळू कोण नाही हो, बरं की हो, हो त्याने सांगितलं त्या भगवंता एवढा हो, देव दयाळ देव दयाळ देव दयाळ दिनाच वाट पाहे उभा भेटीची आवडी, अरे कपाळ उतांतडी उतावेळ, एवढा उतावेळ झालेला आहे, कधी येतील माझ्याकडं माझे भक्त कधी येतील, भगवंत म्हणतात अरे मी माझी सहस्रबाहू घेऊन त्याला आलिंगन द्यायला पुढे जाऊत, कधी येतील माझे भक्त वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळ उतांतडी उतावेळ, ओ मागील परिहार पुढे नाही शीन, पण झाली या दर्शन एक वेळा, दर्शन झालं पाहिजे का प्रखा, आपण जातो ना प्रदर्शनासाठी जातो, आपण दर्शन नाही घेत प्रदर्शन होतं, दर्शन जो आहे ना त्यांनी सांगितलं भगवंत म्हणतात मी आणि भक्त दुजा नाही विचार, माझा भक्त आणि मी वेगळा असूच शकत नाही, जो देव आणि भक्त ज्याची समजूत मी आणि देव एक आहे तो भक्त, देव वेगळा आहे आणि मी वेगळा आहे असा जो समजतो तो अभक्त नाही, ज्याची भक्ती ते पतित अभक्त, हरिशिना भजता दैवहात अनंत वाचाळ बरळती बरळ, तया कायचा गोपाळ पावे हरी, नाही नाही देव आणि मी एक आहे, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाच, देव माझा आहे आणि मी देवाचा आहे, देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा, आणि देव ज्या दिवशी आपला झाला बरं की नाही, हो संतांनी सांगितलं देव सोयीरा देव सोयीरा देव सोयीरा करी आता बापा सोहिताचा स्वार्थ, हो अनाथाचा अर्थ सांडी म्हणून सांगितलं, बरं का ज्या दिवशी तुम्हाला देहावर तादात्म्य राहील, ज्या दिवशी देहाच्या विषयी तुम्हाला भूक राहील तोपर्यंत भगवंताच्या आपण केसवर सुद्धा पुढे सरकू शकत नाही भगवंताकडे,
ज्या दिवशी हा देहतादात्म्यापासून बाजूला हो त्या दिवशी, म्हणून सांगितलं त्याच्यासाठी काय करायचं आहे, याजसाठी संत पाय हे सेवावे, म्हणून संतांच्याकडे जायचं, गुरुकडे जायचं. हो, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु ज्ञानांजन घालतात. हो ज्ञानान, हो कृष्णांजन एक वेळा डोळा घातली आडळ, किमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ, श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला सोज्वल. अशा पद्धतीचा मार्ग संतांचा आहे, आणि संत जो आला ना त्याला झिडकारत नाही. संतांच्याकडे जो आला त्याला संत झिडकारत नाही. यारे यारे लहान थोर याते भळती नारे नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची, म्हणून मी नेहमी सांगत असतो. माझा वारकरी संप्रदाय ना, सर्व समावेशक संप्रदाय, सगळ्यांच्यासाठी आहे, सगळ्यांच्या जाती धर्माची लोक, कुठल्याही पंथाचा अवेर नाही, हो कोणाचाही अवेर नाही. हो खट नट यावे आणि शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा, नवे नवे हो का दुराचारी विषयी आसक्त कसा पण असू दे, पण संत कृपा त्वरित उद्धरते. संतांची कृपा आहे, संत जे आहेत ना, संत खऱ्या अर्थानं दिसत नसले, दिसत असले तरी कळत नसत, दिसत असले तरी कळत नसत. संत समजायला वेळ लागतो, आणि एकदा समजले बरे की नाही. मी तर नेहमी सांगत असतो, माझे गुरुवर्य संत श्रीपाद बाबा घुटीकर सांगायचे, नाम घेणारा त्याला नाम देणारा, ज्याचं नाम घेतो तो बर का, देव संत आणि तुम्ही एकाच वस्तूची नाव आहेत, वेगवेगळे नाहीत, तुम्ही तिन्ही एकच आहात, देव आणि तुम्ही वेगळे नाहीत. फक्त एकच गोष्ट आहे का, देव जो आहे तो आत्मा आहे, आणि आत्मा सगळ्यांच्या ठिकाणी स्थित आहे, एक आहे, तरी मी तव सकळ देही. आणि पुढे सांगतात हे आयुष्याची संचले एक दुसऱ्यामध्ये गुंफलेलं आहे, जशी पाण्याची लाट पाण्यामध्ये आहे बरं की नाही, तसं त्या पद्धतीनं भगवंत म्हणतात मी तुमच्या ठिकाणी आहे, जशी दुधात हो साखर तसा देही परमेश्वर. हो नाही नव्हे, जशी उसात हो साखर, भगवंत म्हणतात बघा, जसं उसामध्ये संत म्हणतात साखर आहे, तसा प्रत्येकाच्या ठिकाणी तो भगवंत सारखा आहे. यरवी तरी अर्जुना जो एकवटली या भावना, त्याच्यासाठी काय होवं लागेल, एकरूप व्हावं लागेल, त्या भगवंताचं नामस्मरण करावं लागेल, आणि ते नामस्मरण आपल्या सद्गुरूनं आपल्या संप्रदायानं बरं की नाही, आपल्या गुरुनं दिलेलं ते वचन बरं की नाही, ते वचन एकदा कानावर पडलं ना देवा, कानावर पडलं, काना वचनाची आहे भेटी, सरिसाची पै क्रिटी, अरे वस्तू होऊन उठी कोणी एक जो. एकदा कानाची आणि त्या शब्दाची जर गाठ पडली तर ती जी वस्तू याचं चिंतन तो करतोय, ज्याचं नाव तो घेतोय, तीच वस्तू तो होऊन जातो, त्याच्यात भेद राहत नाही. सांगितलं भाऊ बरं का, मी नेहमी सहजतेने बोलत असतो, ज्यावेळेला आपण शिव्या देतो कोणाला, शिव्या देतोय, शिवी दिल्याच्या नंतर बरं का, तुम्हाला सांगतो बरं का, मी सगळ्यांना शिवी दिल्याच्या नंतर ती शिवी अशी टोचली का, तुम्हाला लागली का, तुम्हाला काय होता तो शब्द, शिवी हा शब्दच होता ना, पण तो शब्द तुम्ही एवढा अंतकरणापासून ऐकलेला असतो का, तो शब्द तुमच्या कानातून अंतकरणात उतरला जातो, आणि त्याच ठिकाणी तो आपली उसळी घेऊन उठतो तो शब्द, आणि लगेच तुम्ही एखादी काठी घेऊन त्या समोरच्या व्यक्तीवर धावून जाता, तो शब्दच आहे. शिवी द्यायला वापरलेला जो शब्द आहे त्याची अक्षर बाराखडीचीच आहे, शिवी द्यायला वापरलेला जो शब्द आहे त्याची अक्षर बाराखडीचीच आहेत. आणि आपल्या सद्गुरून संतांनी दिलेला जो शब्द आहे तो कानावर पडल्याच्या नंतर आपल्यामध्ये काही चेंजेस नको, काय बदल नको, याचा अर्थ असा आहे का तो शब्द आम्ही ऐकलेला नाही. बऱ्याच लोकांचा असा भ्रम आहे, नक्की कुठं जावा, कुठल्या संप्रदायामध्ये जावं तिथं ते मिळेल, कुठल्या संप्रदायामध्ये ते मिळेल. मी म्हणेन हे सगळं मिळण्याचं ठिकाण एकच फक्त वारकरी संप्रदाय, हे मिळण्याचं ठिकाण फक्त एकच वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाची जी मूर्तमेढ आहे
ज्ञानी यांचा शिरोमणी, साधकांचा मायबाप, योग्यांची माऊली, प्रकार ज्यांना हे ज्ञान तुमच्या आमच्या परत आणलंय. मी तर सांगतो बरं का, नेहमी संतांच्या भाषेमध्ये जे गीतेमध्ये नाही, जे ज्ञानेश्वरीमध्ये नाही, त्या जगातील कुठल्याही ग्रंथामध्ये नाही. आणि जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे, जे गीतेमध्ये आहे, ते जगातल्या कुठल्याही ग्रंथामध्ये नाही. कळलं? जे याच्यात जे भेटणार नाही ते कुठेच भेटणार नाही, आणि याच्यात जे भेटतं ते कुठेच सापडत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी, भागवत आणि संतांची गाथा याच्या पलीकडे आपला माथा कुठेही खपवण्याचा प्रयत्न करू नका. सहजतेने आहे, याला प्रस्तंत्रही म्हणतात. ज्ञानेश्वरी आणि भागवत हे दोन पिनळ कोड आहेत वर्ग. फौजदारी न्यायालय आणि दिवाणी न्यायालय, इथं फैसला होतो, गुंता नाही. न पडे गुंता कुठे काही, सांगितलंय. हो, कुठल्याही प्रकारचं आडकाठी, तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची. देवाच्या भेटीसाठी कुठल्याही प्रकारची आडकाठी माझी माऊली राहू देत नाही. पण ते सांगतात, एरवी तरी अर्जुना, फक्त तुम्ही त्या शब्दाशी एकरूप झाले पाहिजे. ऐकताना ऐकतात लोक, कीर्तन ऐकतात, प्रवचन ऐकतात लोक. हो, हरी कथा अवघेची ऐकती, भगवंत म्हणतात बरं का, हरी कथा अवघेची ऐकती परी माझी श्रद्धा न उपजेची. सगळे ऐकतात कीर्तन प्रवचन, पण माझ्याविषयी श्रद्धा कोणाच्या मनामध्ये तयार होत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, ऐकताना ऐकलं नाही. तू काय म्हणे न ऐकती, आणि पुढे ऐकत नाही लोक. कसं ऐकायचंय? ज्ञानोबा राय सांगतात, मी म्हणेन असा कुठला शब्द नाही हो आपल्या जीवनामध्ये वागण्यासाठी, कुठला शब्द नाहीये बोलण्यासाठी, असा शब्द नाहीये आपल्या जीवनामध्ये उतरण्यासाठी का जो ज्ञानेश्वरीमध्ये नसेल. प्रत्येक शब्दाला या ठिकाणी सापडते. माऊली सांगतात, बाबा विचार करायचा तुम्हाला, विचार करा. एरवी तरी अर्जुना जो एकवटीली या भावना. कसं ऐकावं? माऊली म्हणतात, ऐकण्याची रीत सांगतात, ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा पाहावे, आणि साठो वाटी घ्यावे चित्ताची. ते शब्द ज्ञानेश्वरीचे शब्द मनाचे कान करून ऐकले पाहिजेत. आपण चांबड्याच्या कानाने ऐकतो, आपण चांबड्याच्या कानाने ऐकतो, म्हणून ते शब्द आपल्या अंतकरणामध्ये उतरत नाही. ते मनाच्या काने ऐकावे, आणि बोल बुद्धीचा डोळा पाहावे. हा, म्हणून संत आहेत ना, संतांच्याकडे मेक असते, त्याला ज्ञानबाची मेक म्हणतात. संत जे अंजन घालतात ना, हा, हो, कृष्ण अंजन एक वेळा डोळा घातले आढळ. कुठल्या डोळ्यात घातलं? या डोळ्यात. या डोळ्यात तर सुरमा घालायचा असतो, या डोळ्यामध्ये काजळ भरायचा असतो. या डोळ्यात नाही अंजन घात, बुद्धीच्या डोळ्यामध्ये अंजन घालतात संत. उघडती बुद्धीचे डोळे. खऱ्या अर्थानं मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे अंतकर चतुष्ट आहे. त्याच ठिकाणी त्याला त्या ज्ञानाची गरज आहे. बुद्धीचा निश्चय आहे, परमार्थ हा निश्चय आहे. निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे याची बुद्धी निश्चयी आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावे आपण आपण, पण ब्रह्मनिष्ठ आराख्ये परिपूर्ण तत्परायण आहारनिशी सतत त्याचा ध्यास असला पाहिजे. त्या बुद्धीचा तो निश्चय असला पाहिजे. किती निश्चय असला पाहिजे? आपण फक्त म्हणतो, मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सौभाग्य या संत, आहे ठाऊक सौभाग्य या संत. नाही आणि का कोणा मागुता ग, इतर कोणाला ते माहीत नाही. संतांना माहिती आहे मी वासुदेव तत्वता, ते जीवाने मी वासुदेव तत्वता हा भाव मनामध्ये पकडून ठेवला पाहिजे. मी वासुदेव तत्वता, मी कोण आहे, कोण आहे मी, आहे मी कोण आहे सा करावा विचार, आणि म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. म्हणून संतांकडे जायचं, देव पाहण्यासाठी सगळेच निघालेत, पण संतांकडे जायचं, मी कोण आहे, कोण आहे मी, या हरा मासाचा चांबड्याचा जो पुतळा दिसतो तो मी आहे का, अजून काय मी आहे, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची जाणे, मी तू हा विचार विवेक शोधावा, गोविंद माधवा ह्याच देह, ह्याच देहामध्ये मी राहतो, ह्याच देहामध्ये जी वस्तू आहे. ज्ञानोबा राय सांगतात,
परमात्माशी जे एक वस्तू असेल, परमात्मा नावाची जी वस्तू आहे तो जयाधिशय ज्ञान असतो, ती ज्ञानाने कळते. आणि ते ज्ञान जे आहे ना ते संतांच्याकडे आहे. ते ज्ञान पैगा बरवे जरी मणियाचे आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. ते संत, तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून. अंगारे धुपारे देणारे संत नसतात, संत फक्त नामाचा ताळा लावतात. फक्त विठ्ठल नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, नवे नवे हो नारायण हरी उच्चार नामाचा. तेथे कळी काळाचा रिग नाही तेथील प्रमाण ने नवे वेदाशी ते जीवजंतुशी केवी कळे. आणि ते कळून घेण्यासाठी तुका म्हणे संत पाय हे शेवावे तरीच तरावे तुका म्हणे. याजसाठी संत पाय शेवावे ओ याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासही अमुप ग्रंथ केले. हे सगळं त्याच्यासाठी आहे. फक्त त्या भगवंताच्या नामाचा विचार त्या संताकडून आपल्याला कळला पाहिजे. आणि त्या संताकडून ती वस्तू एकदा कळाली तुम्हाला सांगतो की मग येरवी तरी अर्जुना जो एकवटली या भावने, एकवटली या भावनेचं एक तुम्हाला सुंदर उदाहरण सांगतो बघा. बैरी ससाना नावाचा एक पक्षी असतो, बैरी ससाना. जिथं जिथं पाण्याचा साठा आहे त्या ठिकाणी तो असतो, त्या पाण्याच्या साठ्याजवळ तो बैरी ससाना नावाचा पक्षी असतो. तो उंच आकाशात जातो, जोर जोराने पंख हलवतो, जोर जोराने तो पंख हलवतो आणि वरून पाहतो पाण्यामध्ये कुठला मासा झोपलाय आणि कुठला मासा जागाय. पण वर जातो आकाशात, जोर जोराने पंख हलवतो आणि तिथून पाहतो पाण्यामध्ये कुठला मासा झोपलाय आणि कुठला जागा आहे. जोराने तिकडनं झेप घेतो, पहिले स्थिर राहतो, झेप घेतो, पाण्यात जातो, मासा पकडतो, काठावर येतो. त्याला म्हणतात संधान. झेप घेतो निंधान, पाण्यात जातो स्नान, भोक्षे पकडून आणतो भोजन. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. जोर जोराने पंख हलवतो, पाण्यात जातो, झेप घेतो, मासा पकडतो, काठावर येतो, भोजन करतो. तस त्या पद्धतीनं ते अनुसंधान जे आहे ते अनुसंधान सद्गुरू लावून देतात. एकाने पाहिलं ते, तो खडकावर बसून होता, त्याने पाहिलं मी बऱ्याच वेळापासून मासा पकडण्यासाठी थांबलेलो आहे पण मला काय मासा मिळत नाही आणि याला कसा काय मासा मिळाला. मग तो उडतो, आता तो उडतो, वर जातो, जोर जोराने पंख हलवतो, पाण्यात जातो पण पाण्यात झेप घेण्याची माहीत नाही. संतांनी सांगितलेल्या रीतीप्रमाणे गेले तर बरोबर आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या मार्गाने गेलो तर मग संत सांगतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून पण शहाणा तो धणी घेतो येते. आणि तो झेप त्याची चुकली, खडकावर जाऊन आपटला, चोंच फुटून गेली आणि गळ्यामध्ये शेवाळ अडकलं. कबीर महाराज त्या ठिकाणी बसलेले होते, त्याने पाहिलं, जाणत नाही, पुछत नाही आणि देखे काम करते हो, शेवाळ में जब मुंडी आटकी आप क्यों फडफड करते हो. एक तर कळत नाही आणि कळत नाही तर कोणाला विचारत पण नाही. आणि मग आता मुंडी अडकली, आता फडफड करून काय फायदा आहे. म्हणून जीवनामध्ये संतांची संगत करावी आणि संतांच्या संगतीने त्या पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप जाणून घ्यावं आणि ते स्वरूप आपल्या अंतकरणामध्ये ठसावून ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा न लगती सायास जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा नारायण. या उक्तीप्रमाणे तो वारकरी तुम्हाला सांगेन, वारकरी माझा गेला ना हो, जाता 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 हो जाता जाता मधल्या मध्यावर गेला, जेजुरीला गेला आणि भंडारा उधळून घेतला अंगावर. हो अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरा वारी, अरे सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या
मल्हारीची वारी. भंडारा उचलून गेला आणि भंडारा उचलून घेतल्याच्या नंतर विचार करायला लागला, वा वा नाही आता आता सावध झालो पाहिजे. आणि सावध होऊन गेला. बरं का, संतांच्याकडे गेल्यानंतर संत सावध कर, कुठा जागी व्हारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माचा. राम राम स्मरा आधी, गाठ घाला मूळबंदी, सांडा वावगी उपाधी, आणि लक्ष लावून राहा गोविंद गा. त्या पांडुरंग परमात्म्याच्या संगतीमध्ये आपलं यावच्च राहिलेलं जे आयुष्य आहे, बरं की नाही, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, त्या पांडुरंग परमात्म्याच्या सेवेमध्ये आपलं जीवन व्यतीत करायचे. खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो, त्या पांडुरंग परमात्म्याची संतांच्या कृपेने ओळख करून घेतली, त्या वस्तूचा आणि आपल्यातला भेद एकदा मिटून टाकला की संत सांगतात, बाबा आता देह जावो अथवा राहो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. देह गेला काय आणि राहिला काय, आता आम्ही ती वस्तू बनून गेलो. आणि ती वस्तू बनल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो, परत माघारी येत नाही. जन्म मरणाच्या चक्रातून आपण बाध होतो, जन्म मरणाच्या चक्रातून सुटायचे आहे. बरं की नाही, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला आणि शरण गेला विठूशी. आज माझा वारकरी उन्हात आणण्याची पर्वा न करता या वारीमध्ये अखंड आपल्या पायाला, काही जणांच्या पायाला असे चांबडं राहत नाही देवा, बरं की नाही. आणि तुम्हाला सांगू का, आपण आपल्या घरी कमीत कमी ना घरी राहत असताना त्या पांडुरंग परमात्म्याकडं आपण मागणं मागितलं पाहिजे घरी असणाऱ्या लोकांनी, की बाबा जे तुझ्यासाठी उन्हात आणण्याची पर्वा न करता तुझ्या भुकेने जे भुकेले आहेत, तुझी भूक ज्यांना लागलेली आहे, ते सगळेजण त्या मोक्षाच्या वाटेवर आलेले आहेत, त्यांना मोक्षापासून कधी वंचित ठेवू नको. आणि त्यांच्या दर्शनानं आम्हाला सुद्धा सद्बुद्धी अशी प्राप्ती होवो की आम्ही सुद्धा त्या वारीच्या वाटेकडं आमची वाटचाल हो. या ठिकाणी खऱ्या अर्थानं डेन एबीसी केबलच्या माध्यमातून गजर हरिनामाचा ह्या कार्यक्रमाच्या द्वारे जे वारीला गेलेत त्यांच्याविषयीचा अंतकरणाचा भाव त्यांच्या मनामध्ये असलेला ह्या मंडळींच्या, आणि जे घरी आहेत त्यांना त्या वारीमधून, त्या वारीच्या माध्यमातून कुठेतरी श्रवणाचा लाभ या ठिकाणी प्राप्त व्हावा म्हणून ह्या मंडळीने जो उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, त्या उपक्रमाला मी म्हणेन की आम्हा सर्व मंडळींचा आशीर्वाद आणि त्या भगवंताची कृपा अखंड ह्या मंडळीवर राहून यांचं कार्य उत्तरोत्तर अशा पद्धतीनं फळत फुलत राहो. आणि ह्या मंडळींचं कार्य मी म्हणेन की फक्त आपल्या ह्या जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता यांचा ह्या जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा प्रचार प्रसार व्हावा अशी मागणी त्या परमात्म्याकडं करू. आणि त्या पांडुरंग परमात्म्याला परत मागणं करून सांगू की बाबा आम्हाला सुद्धा तुझी आस लागू दे, तुझी भूक लागू दे. आणि म्हणून त्या भगवंताचं आपण सर्वजण एक वेळा भजन करू. विठ्ठल 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 पुंडलिक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. विष्णुचा गजर हरिनामा.